तालुक्यात रेवेन्यू जमीन कमी असल्याने वन जमिनीत राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे। या लोकांना वन अधिकाऱ्याकडून होणारा त्रास खूपच वाढला आहे। त्यामुळे जर या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे केली नाही तर काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला योग्य जागा दाखवू, असा इशारा आमदार आरवी देशपांडे यांनी दिला। जगलपेट येथे शनिवारी झालेल्या द सुप्पा तालुका व्यवसाय हुटवळी मराठ संघाच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते। या निमित्त नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या या इमारतीचे ही उद्घाटन करण्यात आले। द सुप्पा तालुका व्यवसाय हुटवळी मराठ संघाने गेल्या 55 वर्षात अनेक संघर्ष केले आहेत। आज या संघाने बँकिंग सेवाही सुरू केली आहे, त्यामुळे लोकांना रेशन धान्य वाटप करण्याबरोबर आता बँकिंग सेवाही देणार आहे। त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे असे देशपांडे म्हणाले। केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्याने महागाई वाढली आहे। गॅस, डिझेल, पेट्रोल सह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असून गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले। यामुळे जर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर गृहिणींना महिना 2000 रुपये देऊ आणि 200 युनिट वीज मोफत देऊ असे आश्वासन आरवी देशपांडे यांनी दिले। काँग्रेस सरकार सत्तेवर असताना मी कोणाच्याही केसाला धक्का लागू दिला नाही, मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकांवर अन्याय होणे सुरू झाले। जेडा तालुक्यात गेल्या 3-4 महिन्यापासून वन अधिकाऱ्यांची सतवणूक वाढली आहे, याला भाजप सरकार जबाबदार आहे। त्यामुळे पुढील 3 महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आले तर या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवू, असे आरवी देशपांडे म्हणाले। या कार्यक्रमात जगलपेट आणि रामनगर येथील सरकारी पडीक जमिनीत अतिक्रम केलेल्या सुमारे 26 जणांना जमिनीचे हक्कपत्र देण्यात आले। 1160 झाला म्हटलं गॅस सिलेंडर काय करते डोका करतो पेट्रोल पड्या डिझेल पड्या शेंगा तेल पड्या काय स्वस्त सर कपडे पड्या काय पिया 4-10 पट किती वाढले सर आणि निरोद्योग किती वाढला। आज जे आपले युवक शिकलेले असा ते कमी उद्योग भारत सरकारने सांगले मोदी साहेबांनी सांगले वर्षात 2 कोटी वर्षक्के 8 कोटी नानु होस उद्योग निर्माण मातेने आज 8 वर्ष मुझे 16 कोटी उद्योग निर्माण पाहिजे। 16 कोटी उद्योग नवे 16 कोटी उद्योग खाली झाले। तुमच्या घरात मला किती शिकलेली मुलं आहेत बीए बीकॉम बीएससी पीयूसी मॅट्रिक खाली मुलं बघा तुम्ही इंजिनियर्स डॉक्टर्स तुमचा अनुभव काय तुमच्या घरात काय बघा परिस्थिती तेव्हा आमच्या काँग्रेस पक्षाने आम्ही विचार केला हे जर आमच्या आईने आणि बहिणीने समाधान ऐकलं पाहिजे एवढी महागाई वाढली कुठून पैसे आणणार तुम्ही कुठून पैसे आणणार का चोरी करणार करता येते काय पोलीस गेलो तुम्ही करायला येत नाही हा चोरी करता येत नाही महागाई वाढलेली आहे उत्पन्न वाढत नाही झाले करायचं त्यासाठी आम्ही काँग्रेस सरकारने सांगितलं की ही गॅरंटी दिली आहे गॅरंटी काय गॅरंटी दिली आहे आम्ही या इलेक्शन आणि 2-3 महिने इलेक्शन आहे या इलेक्शनात आम्ही अधिकारात जर आलो
तर प्रत्येक घरातील वडील मंडळी काढून झाला. वडीलधारी बाई जी आहे गृहिणी सगळ्यात असत. आता समजा घरात आमच्या आई आई द्या आणि दोन सुना आहे. सुना तुम्ही जी वडील बाई आहे तिला प्रत्येक महिन्याला 2000 रुपये तुमच्या घरी पाठवायची उरणार. ते 2000 रुपये तुम्हाला नको बाई पैसे वाजवले की इकडे वाजवले जोडा तिकडे वाजवले नको.